काँग्रेसचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं. सुनील काळे, आपण पाहतोय आता विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे ही दाखल झालेले आहेत, विरोधक अत्यंत आक्रमक आहेत, काय सध्याची परिस्थिती? विरोधकांचं पायऱ्यावरती आंदोलन सुरू आहे आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांनी आता शिवाजी महाराजांचा जो विधान भवनातला पुतळा आहे त्याला अभिवादन करून ते स्वतः या विधान भवनाच्या आवारात दाखल झाल्यामुळे पहिल्याच दिवशी अशा पद्धतीनं विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन सुरू होतं तेव्हा स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या पायऱ्यांच्या इथे जाऊन त्यांना सांगत होते की तुम्ही लढा, आम्ही सत्तेत आहोत, अशा परिस्थितीत त्यांनी इशारा केला होता. आणि आता उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. सत्ताधाऱ्यांचं ज्या पद्धतीनं शेतकरी प्रश्नावरती जी भूमिका आहे त्या विरोधात उद्धव ठाकरे आणि विरोधक आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं, त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कुणीतरी विरोधकांचं वर्चस्व पाहायला मिळू शकतो का? निश्चितच, कारण की आपण लोकसभा निरीक्षण मध्ये ज्या पद्धतीने इंडिया अलायन्स आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगली जागा मिळालेली आहे त्याचा कुठेतरी परिपाक आपल्याला म्हणता येईल की ज्या ठिकाणी विरोधक आता पहिल्यांदाच यामध्ये आक्रमक झाले आपल्याला मिळते. यापूर्वी महायुतीमध्ये 3-3 पक्ष होते आणि त्यामुळे विरोधी पक्ष जे आहेत ते विरोधी पक्ष काहीसे हसवलेले असलेले आपल्याला पाहायला मिळत होता. पण लोकसभा निवडणुकीनंतर 30 जागा जवळपास विरोधी पक्षाचे आलेले आहेत आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे विरोधी पक्ष आहेत शिवसेना असेल त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी असेल ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्णवेळ अधिवेशनात हे दिसून येण्याची शक्यता आहे. नक्कीच, यंदाचं पावसाळी अधिवेशन हे अत्यंत वादग्रस्त किंवा वादळी होण्याची चिन्ह आहेत पाहायला मिळत आहेत. कोणकोणते महत्वाचे मुद्दे असतील की ज्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील? विषय महत्वाचे आहेत की शेतकरी प्रश्न असेल, त्याचबरोबर पुण्यामधला ड्रग माफियांचा विषय असेल किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्याशिवाय हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, त्यामुळे आता निधी कुठल्या पक्षाला कसा मिळतो आणि साधारण जी चर्चा असते की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्तीत जास्त निधी मिळू शकेल आणि त्यामुळे सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आपण बघितलं की आधी निधीला स्थगिती द्यायचा मुद्दा चर्चेला गेला होता, त्याविरोधात काही आमदार कोर्टात सुद्धा गेले होते.